सपर महाराष्ट्राची या आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप सारे हार्दिक स्वागत आहे आपण ज्या बिया पाहतात या बिया अत्यंत उपयोगाच्या अशा बिया आहेत या बिया कशाच्या आहेत या बियांची कॉफी आपण बघा कॉफीसाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो या बियांचा वापर करून आपण कॉफी तयार करू शकतो या कॉफीचा रक्त शुद्ध होण्यासाठी जबरदस्त फायदा होतो गोवा सिंधुदुर्ग या साईडला व बऱ्याचशा ठिकाणी या बियांची कॉफी करत असतात या बिया कुठल्या अजून या वनस्पतीचे काय काय फायदे आहेत सर्व सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला माझी छोटीशी विनंती आहे आपण नव्याने चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून गरजूपर्यंत अवश्य शेअर करा बघा जे काय वनस्पती दिसते ती वनस्पती आपण सर्व लोकांनी ओळखली असेल हे टाकळा आहे सर्वत्र उगवते आता या याचे तुम्हाला फायदे सांगतो मगाशी ज्याच्या काय ज्या काही तुम्हाला बिया बघितल्या त्या बिया बारीक करायच्या पावडर करायची करंज तेलामध्ये वाटून जर तुम्ही लावताय गचकर्णावरती जबरदस्त फायदा होत असतो या टाकळ्याच्या बियाची पावडर करायची शुद्ध गंधक करायचं आणि तेल हे तीन गोष्टी वापरून जर तुम्ही लावताय गचकरणावरती एकदम एकच नंबर फायदा होणार आहे अहो दही लिंबू घ्या एक चमचा दही घ्या एक चमचा लिंबू घ्या या बियाची पावडर जरी गचकरणावरती लावता एकच नंबर फायदा होणार आहे तुम्हाला सांगितलं कॉपी कशी करायची एके दिवशी तुम्हाला प्रत्यक्ष माहिती सांगेल त्यावेळेला तुम्ही बेग 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 ती व्हिडिओ अवश्य बघा वेगवेगळी बघा लोकांना गाठी असतात शरीरावरती वेगवेगळ्या गाठी हे जे काही पानं आहेत बघा टाकळ्याची पानं ही पानं बारीक वाटायची त्याचा गोळा करायचा आणि तो गोळा जर तुम्ही गाठीवरती लावताय बघा छोटी मोठी गाठ जागेवर बसते जबरदस्त फायद्याचं हे झाड आहे सर्वत्र उगवतं या टाकळ्याच्या फुलं येतील बघा काही दिवसांनी काही दिवसांनी शेंगा येतील तर त्यावेळेला तुम्हाला अजून माहिती सांगेल बघा मस्त पाऊस पडते निसर्गाने सध्या लयलूट केलेली आहे बघा आता बऱ्याच लोकांना फोडी येतात शरीरावरती वेगवेगळ्या फोडी येत असतात तर फोडीवरती आता बघा ही पा ही पानं दिसतंय झाडं हे काही सुद्धा वाढतं तर आपण याची मुळी घ्यायची मुळी घ्यायची बघा ह्याची मुळी घ्यायची जर मुळी तुम्ही उगाळून लावताय फोडीवरती ती फोडीसुद्धा बरी होते आणि खरुज असेल ना खरूज ती सुद्धा बरी होतं जबरदस्त फायद्याचं हे झाड आहे आता कोवळ्या पानांची भाजी तुम्ही कधी खाल्लं आहे का टाकळ्याच्या टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी रक्त चांगल्या पद्धतीने शुद्ध करते आणि खूप साऱ्या विकारामध्ये तुमची खरूज असेल बघा ओली खरुज असेल कोरडी खरुज असेल त्याच्यावरती जबरदस्त फायद्याची भाजी आहे ही भाजी ज्यावेळेला मी करेल त्यावेळेला तुम्हाला त्याचा त्याचाही व्हिडिओ देईल तर काय करायचं या भाजीमध्ये बरीच लोक काय 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 करतात तुम्हाला सांगतो रानावणातील माझे जे काही दोस्त ते काय करतात सांगतो तुम्हाला ह्या पानं घेतात पानं कोवळी पानं घेतात चिंच घेतात बघा चिंच चिंच घेतात तर थोडासा गुळ घेतात आणि मोहरी म्हणजे ती भाजीसाठी तर त्याच्यामध्ये जर तुम्ही खाल्ली भाजी टाकळ्याच्या पानांची भाजी तर रक्त चांगल्या पद्धतीने शुद्ध करते ज्या ज्या लोकांना बघा बऱ्याच गाठी असतात बऱ्याच गाठी असतात त्या गाठीमुळे बरीच लोक वाईतागलेले असतात त्रासलेले असतात गाठीवरती तुम्ही भाजी आवश्यक खावी या बियांचे खूप सारे फायदे आहेत तुम्ही हे जे काही का बिया देत तुम्ही टाकण्याच्या बिया तुम्ही करंजतेलामध्ये खोलून जर लावताय ना गचकरणावरती खूप छान आराम पडत असतो एक शुद्ध गंधक जरी मिळालं शुद्ध गंधक करंज तेल आणि टाकळ्याच्या बियाची पावडर करायची एकत्र मलम तयार करायचं आणि मलम तुम्ही गचकरणावरती लावताय ना तुम्हाला शंभर टक्के जबरदस्त फायदा होत असतो आता मी मलम एके दिवशी तयार केलं ना त्याची तुम्हाला कृतीच करून दाखवतो आता दही घ्यायचं दही लिंबू त्यातून जर तुम्ही हे लावताय गचकर्णावरती तरी सुद्धा गचकर्णावरती खूप छान पद्धतीने फायदा बऱ्याच लोकांना होत असतो गचकर्णावरती एकच नंबर आहे टाकळ्याच्या बिया जे कॉपीसुद्धा केली जाते तर बघा किलॉइड नावाचा एक आजार आहे बघा किलॉइड किलॉइड कधी ऐकलं आहे का नाव तुम्ही किलॉइड तर या आजारावरचे जे काय उपचार असतात ते उपचार खूपच दुर्मिळ असे असतात तर या टाकळ्याची त्याचा जबरदस्त फायदा होत असतो तर काय करायचं तुम्हाला सांगतो या टाकाळ्याच्या ज्या काही बिया तुम्हाला दाखवल्या ना ते बिया हे तुम्ही हा प्रयोग आपल्या जवळच्या वैद्यांचे सहाय्य करावा तरी तुम्हाला काय प्रयोग सांगतो याच्या बिया काय करायच्या त्रिदारी निवडुंग असं बघा त्रिदारी निवडुंग निवडुंग तर निवडुंगाच्या रसामध्ये तुम्ही हे वाटायचं नंतर काय करायचं याच्या बिया आहेत ना परत गोमूत्रात वाटायच्या आणि ते जर लावताय एकदम जबरदस्त फायदा होत असतो तर हा किलाड नावाच्या आजारावरती या टाकळाच्या बियांचा कशा पद्धतीने वापर करायचा ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे अहो हे जबरदस्त फायद्याचं झाड आहे गच करण्यावरती याचा बियाचा कसा वापर करा तुम्हाला सांगितलेला आहे तेलातून वापर करा दह्यातून वापर करा लिंबूतून वापर करा इक दिवशी तुम्हाला काय होईल ज्यावेळेला कॉपी करेल ना त्याच्या बियाची आता हे माझ्याकडे ज्या काही बिया त्या बिया जरा जुन ना त्यामुळे त्याची कॉपी करत नाही नवीन जरा बिया आल्या ना की ते तुम्हाला बियाची कॉपी करून दाखवतो मस्त जबरदस्त फायदा असतो बरीच लोक गाठीमुळं परेशान असतात गाठीसाठी याचा वापर करा फोडीसाठी याच्या मुळाचा फुगाळून लेप लावा जबरदस्त फायदा होत असतो याच्या पानांची भाजी कोवळ्या पानांची भाजीसुद्धा खावा खूप छान फायदा होत असतो तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या सफर महाराष्ट्राचे ब्लॉग या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करून ही नाविन्यपूर्ण अशी माहिती आहे कारण माझ्या सगळ्या माहिती नाविन्यपूर्ण असतात कारण मी जे काही अनुभवलेले उपाय असतं आहे ते उपाय मी आपल्या सर्वांसमोर नेहमी उघड करत असतो तर हे सांगितलेले उपाय तुम्ही आपल्या प्रियजनांपर्यंत अवश्य शेअर करा त्याची पानं त्याची चिंच आणि गूळ बघा ताकड्याच्या पानांची तुम्ही भाजी खाऊन बघा एकदम मस्त लागते जबरदस्त लागते चवीला पण चांगली असते आता बघा बऱ्याच लोकांचे रक्त जरा म्हणजे रक्त अशुद्ध होत असतात मग वेगवेगळ्या गांधी येतात आणि मग वेगवेगळे त्वचा विकार होतात रक्तामध्ये पित्त वाढतं अहो खूप समस्या आजकाल बऱ्याच लोकांना होत असतात साध्या साध्या भाज्या असतात राणावळातील मंडळी या टाकळ्याच्या पानांच्या भाजीचा खूप सारा वापर करतात तर आम्ही सुद्धा या टाकळ्याच्या पानांची भाजी दोन तीन वेळा वेळेला खाल्लेली आहे व्हिडिओसुद्धा काढायचा होता पण गडबडीत राहून गेलात टाकळाच्या पाातांची भाजी तुम्ही आवश्यक खावा धन्यवाद राम रामकृष्ण